मी तयार केलेली आहे आज मेथीची भाजी आणि डाळ सोबत भात आणि ज्वारीची भाकरी। तर मी मेथीची भाजी आणि डाळ कशी तयार केली याची रेसिपी पूर्ण बघा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी माझ्या नवनवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। आज आहे शनिवार तर शनिवारचं घरामध्ये नॉनव्हेज बनत नाही, तर मी बनवणार आहे ही डाळ आणि मेथीची भाजी आज बनवणार आहे। त्यासाठी मिरची, लसूण, कोथिंबीर मी चिरून ठेवले आहे। मेथीची भाजी बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत खरपूस मस्त, आणि ही तुरीची डाळ आहे। तुरीच्या डाळीला मध्ये एक टमाटर टाकून मी अशी कुकरला डाळ उकडून घेतलेली आहे। अशी डाळ शिजली तरच घरातले सगळेजण खातात, अर्धी कच्ची डाळ तुरीची कोणी खात नाही। हे ज्वारीच्या भाकरी तयार केलेल्या आहेत। ज्वारीची भाकरी आमच्या घरामध्ये लागतेच लागते आणि सकाळी बनवली होती। आज उसळ बनवली होती, वाटाण्याची उसळ आणि चपात्या बनवल्या होत्या। तर आता मेथीची भाजी, वरण भात आणि ज्वारीची भाकरी, बघा भात पण मी शिजवून ठेवलेला आहे मस्त कुकरला छान। आता मी डाळ तुरीची बनवणार आहे आणि मेथीची भाजी, याची रेसिपी तुम्ही सगळ्यांनी पूर्ण बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा। पातेलं ठेवलेलं आहे मी गरम करायला, तर त्या डाळीला आपण फोडणी घालूया। तोप चांगला गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये टाकूया आपण तेल। एक ते दीड पळी तेल घालायचं, तेल चांगलं कडक होऊ द्यायचं आहे। याच्यामध्ये घालूया आता आपण राई। ही गावाकडची बारीक राई आहे, चवीला खूप छान लागते। आता ही राई आपण तेलामध्ये चांगली तडतडू देऊया, चांगली तडतडली पाहिजे आणि राई तेलामध्ये फुटली पाहिजे। जेव्हा राई तेलामध्ये फुटते ना तेव्हा डाळ कडू लागत नाही। म्हणजे कुठल्याही भाजीला तुम्ही राई टाकताल तर राई अशी तडतडली पाहिजे, बघा अशी राई तडतडली पाहिजे आणि फुटली पाहिजे, म्हणजे डाळीला चव खूप छान येते। आता गॅस थोडा कमी करते, त्याच्यामध्ये घालते मी कढीपत्ता। कढीपत्ता चांगला तळतळला की आपण टाकूया बारीक चिरलेला लसूण। लसूण जरासा हलकासा त्यात लाल होऊ द्यायचा। थोडीशी घालते आता मी मिरची, हिरवी मिरची। तुम्ही लाल चटणीची सुद्धा डाळ बनवू शकता मस्त एकदम अशी छान। थोडा हलका लसूण लाल झालेला आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते। थोडंसं असं मिक्स करून घेऊया। फ्राय झालं ना की याच्यामध्ये घालूया आपण तेलातच आपल्याला काय घालायची आहे, हळद। तेलात आपल्याला हळद घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं। आता हे सगळं तेलामध्ये आपला मसाला आणि हळद चांगली फ्राय झाली आहे। तेलातच घालायची आहे आपण, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं। आता आपण ह्याच्यामध्ये घालूया तुरीची डाळ जी उकडवून घेतलेली आहे कुकरला, ती घालूया। आता या पातेल्यामध्ये थोडस पाणी घालते कारण तुरीची डाळ राहिलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये मिक्स करते। आता ही एवढी आपली तुरीची डाळ पुरेशी झालेली आहे। आता गॅस फास्ट करूया आणि डाळीला मस्त उकळी येऊ देऊया। डाळ आपण दुसऱ्या शेगडीवर ठेवून घेऊया आणि एका शेगडीवरती आपण इथे मेथीची भाजी बनवायची आहे। तर इथे कढई ठेवली गरम करायला, कढई चांगली व्यवस्थित आपण गरम करून घेऊया, म्हणजे ह्याच्यात आता धुतली ना मी ते स्वच्छ होईल चांगली। कढई गरम झालेली आहे, कढईमध्ये घालूया आपण तेल। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे, याच्यामध्ये घालूया आपण लसूण। लसूण चांगला हलका हलका लाल करून घ्यायचा आहे, हलकासा लाल झाला पाहिजे लसूण। फ्राय करून घेऊया जरासा, लसूण जरासा हलका हलका छान लाल झालेला आहे, हलकासा लाल करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये टाकूया आपण हिरवी मिरची बारीक चिरलेली। याच्यामध्ये मुगाची डाळ सुद्धा घालतात पण आता मी मुगाची डाळ घालत नाहीये। मुगाची डाळ आणि थोडं शेंगदाण्याचं कूट घातलं की भाजी खूप छान लागते। आता मी घालत नाहीये, परत अजून नंतर बनवताना तरी तुम्हाला मी दाखवी। मिरची थोडी फ्राय करून झालेली आहे, आता याच्यामध्ये आपण मेथीची भाजी जी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती घालून घेऊ। आता एक कढई बनवून भाजी आहे, रंगवून चवरूची एकदम थोडी। आता हे टाकून आपण पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे भाजी।
ह्याचं बघा अशी मिक्स करत राहिले ना भाजी, ही भाजी एकदम थोडी होईल आणि चांगली भाजी फ्राय झाल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, नाही तर ही कढईवरून भाजी दिसते म्हणून आपण मीठ घालणार तर भाजी खरट होणार, मग काही त्याला चव नाही. पूर्ण मिक्स करून घ्यायची भाजी अशी छान. आता ही भाजी थोडीशी मिक्स होतीये, फ्राय होतीये, तोपर्यंत आपण शेंगदाण्याचं कूट तयार करून घेऊया. ते अशी शिजू देऊया, जरा उखळ आहे, मी मिक्सरला कधी शेंगदाणे वाटून घेत नाही, उखळच आहे. आणि माझ्याकडे दुसरी पण एक मोठी उखळ आहे दगडाची ती, पण आता थोडेसे शेंगदाणे आहेत म्हणून मी त्याच्यामध्ये शेंगदाणे असे बारीक करून घेते. थंड झाल्यानंतरच शेंगदाण्याचं कूट तयार करायचं, तेव्हा खूप छान शेंगदाण्याचं कूट होतं, नाही तर शेंगदाण्याचं कूट अजिबात चांगलं लागत पण नाही चवीला आणि काहीच नाही. म्हणून असं शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेऊया. शेंगदाण्याचं कूट तयार झालेलं आहे, हे बघा असं असं हे शेंगदाण्याचं कूट तयार झालेलं आहे. आता आपण मेथीची भाजी आपली शिजती आहे तर आता परत एकदा आपण फ्राय करून घेऊया. गॅस फास्टच आहे कारण मेथीची भाजी धुतल्यानंतर त्यात पाणी जे येत राहतं ते चांगलं सुकलं पाहिजे पाणी. बघा आता ही भाजी एकदम थोडीशी झाली ना, कढईवरून भाजी होती ती. आता एवढी भाजी अशी भाजी झाली की आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ. सगळेजण म्हणतात मेथीची भाजी कडू लागते, पण नाही लागत. शेंगदाण्याचं कूट, मुगाची डाळ असं घालून मस्त अशी भाजी तयार केली ना आणि गरम गरम ज्वारीच्या भाकरीबरोबर खूपच भारी लागते. असं जेवण जेवण्यामध्ये खरी मजा आहे. आज मी सकाळी माझ्या मिस्टरांसाठी बटाट्याचं कालवण केलं होतं गावाकडच्या पद्धतीनं. तसं तर सगळंच मी आमचं जेवण गावाकडच्या पद्धतीतच असतं, कधीतरी आम्ही करतो मग बिर्याणी असं काय काय, पण नॉर्मली जेवण आमचं असंच असतं साधं सोपं एकदम. आता बघा मीठ टाकल्याने थोडंसं अजून पाणी सुटलेलं आहे, तर बटाट्याच्या कालवणाचा जो वास आला इतका छान, तर माझा मोठा मुलगा बोलतो अगं मम्मा एवढा छान वास येतोय काय बनवलंय. आणि त्याच्यासाठी बनवलं होतं मी फ्राईड राईस बनवलं होतं आज शनिवारचं व्हेजचं. तर तुम्ही म्हणला बघ असं जेवण जेवायला मजा येते खरंच, हे काय रे फ्राईड राईस आणि हे असं तुम्ही खाता. हे बघा आता ह्यातलं पाणी आपण सुकू द्यायचं आहे अजून. बघा आता डाळीला उकळी पण आलेली आहे चांगली. आता मी ह्याच्यामध्ये घालते कच्ची कोथिंबीर. 2 मिनिटं झालं गॅस बंद, ही झाली तुरीची डाळ आपली तयार आणि ही आता मेथीची भाजी. बघा पाणी ह्याच्यामध्ये जे आहे हे सगळं सुकतंय, पाणी सगळं आटलं पाहिजे ह्याच्यातलं. आता हे मेथीच्या भाजीमध्ये ही कोथिंबीर मी घेतलेली आहे, ही कोथिंबीर अशी तोडणार आणि ही कोथिंबीर बघा मी अशी टाकणार आहे तोडून डायरेक्ट कच्ची. थोडस त्यात पाणी आहे. आता हे सगळं मी भाजी कोथिंबीर टाकून मिक्स करून देते, खूप छान भारी चव लागते. करून बघा आणि खाऊन बघा मग मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये. नक्कीच बघा आता ही भाजी सुकू द्यायची चांगली. हा बघा आता चांगली ही भाजी मस्त आपली फ्राय झालेली आहे, खूपच थोडी झाली आहे. आता आपण याच्यामध्ये घालूया शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि त्याच्यानंतर परत ही भाजी आपण चांगली फ्राय करायची. आता माझं सगळं पूर्ण स्वयंपाक झालेला आहे, आता आपण हे थाळी तयार करूया मस्त एकदम. अशी भाजी सगळी आपण मिक्स करून घ्यायची आणि फ्राय करून घ्यायची. याचं सगळं पाणी सुकलं पाहिजे. आणि बघा ही मेथीची भाजी तयार झालेली आहे, गॅस बंद करते. बघा सगळी सुकी झालेली आहे भाजी. आता आपण थाळी तयार करूया. आता आपण थाळी तयार करूया. हे घेतलेलं आहे वरण, भात, ज्वारीची भाकरी आणि आता आपण स्पेशली घेऊया मेथीची भाजी. मेथीची भाजी खूपच छान आणि अप्रतिम असं भारी जेवण आहे, मला खरंच खूप आवडतं गरम गरम मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी. तर मी डाळ बनवलेली आहे, मेथीची भाजी बनवलेली आहे. याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.